चल ब्रेकफास्ट करून घेऊ. एक एक करून ब्रेकफास्ट करायला येतात. आज मावशींनी उपमा बनवला असतो. आरोईला उपमा आवडायचा नाही, पण तिला गोडी घ्यायची होती म्हणून तिने 4-5 घास खाल्ले. सगळ्यांनी उपमा फिनिश केला. अनिकेतचं लक्ष आरोईकडे होतं. त्याला समजले आरोईने नाश्ता नाही केला आहे. थोड्या वेळाने गावात फिरायला गेले. गावातल्या जुन्या गोष्टी बघून सगळ्यांना खूप आनंद होत होता. ते सगळे एका मंदिरात गेले. तिथे मस्त दर्शन घेतले आणि मंदिराच्या आजूबाजूच्या आवारात फिरू लागले. आरोही एका ठिकाणी शांत बसली होती. सगळे फिरण्यात गुंग होते. तोच अनिकेत सगळ्यांची नजर चुकवत आरोहीजवळ आला. काय गं, काय झालं, काही त्रास होतोय का, अशी एकटी काय करते इथे? आरोहीला खूप भूक लागली होती. तिने अनिकेतला सांगितले, मला खूप भूक लागली आहे, तू सकाळी उपमा का नाही खाल्ला? आरोही मनात म्हणते, यांचं लक्ष होतं तर, ते मला उपमा नाही आवडत. बरं ठीक आहे, मी बघतो इथे जवळपास कोणतं हॉटेल चांगलं आहे ते, आणि तो चेक करतो. त्याला एक चांगलं हॉटेल दिसतं. तोपर्यंत सगळे फिरून येतात. अनिकेत म्हणतो, चला मी एक हॉटेल शोधलं आहे, तिथे जाऊन काहीतरी खाऊया. त्याचं बोलणं ऐकून रोहिणी त्याला म्हणते, अनु तुला कसं समजतं रे माझ्या मनातलं की मला भूक लागली आहे म्हणून? आधीच हॉटेल बघितलं. थँक्यू सो मच. रोहिणी आरोहीसमोर मुद्दाम त्याला अनुअनु करत असते. अनिकेत आरोहीकडे पाहतो तर आरोहीच्या चेहऱ्यावर त्याला स्पष्ट राग आलेला दिसतो. बरं चला लवकर जाऊया. काही वेळातच हॉटेलला पोहोचतात. सगळ्यांनाच भूक लागलेली असते म्हणून सगळे जेवणावर ताव मारतात. जेवण करून घरी निघतात. घरी आल्यावर आराम करतात. फिरून आल्यामुळे सगळे खूप दमलेले असतात. एकदम गाढ झोपलेले असतात. कुणालाच काही कळत नाही की रात्र कधी झाली. मावशी एक एक करून सगळ्यांना उठवतात. फ्रेश होऊन डिनर करतात आणि बाहेर गप्पा मारत बसतात. गप्पा मारता मारता गेम्स खेळतात. गोल करून बसतात आणि मधोमध एक बॉटल ठेवतात आणि तिला स्पिन करतात. ज्याच्यासमोर बाटली स्पिन करून थांबेल त्याला काहीतरी करून दाखवायचं असतं. चेतन बॉटल स्पिन करतो. बॉटल अनिकेत समोर येते. चेतन त्याला म्हणतो, आता मी तुला सोडणार नाही. तू शिकत असताना काहीतरी लिहायचा बघ. तू काय लिहायचा ते तू सांग. अनिकेत जातो आणि चेतनकडे पाहतो. ओके ओके सांगतो मी काय लिहायचा ते. एकदा एक खेकडा समुद्राच्या किनाऱ्यावर खेळत होता. त्याच्या तिरप्या चालीने वाळूवर काहीतरी रेखाटत होता. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या आणि त्यामागे सोडलेले त्याचे पदचिन्ह पुसत होत्या. त्या खेकड्याने त्या लाटांना विचारले, आपण तर मित्र आहोत, मग सांग बरे तू असे का केले? मी मेहनतीने इतकी सुंदर नक्षी केली, तू मात्र क्षणात येऊन ती पुसली. हे ऐकून लाट काहीशी मागे सरकली. मग क्षणभर थांबून त्याला उत्तरली, तू मेहनतीने सुंदर नक्षी काढली, मी मात्र ती क्षणात निर्दयीपणे पुसली. कारण या किनाऱ्यावर एक कोळी फिरत आहे आणि काही सावज मिळते का ते शोधत आहे. जर त्याला तुझ्या पायाचे चिन्ह दिसले असते तर त्याने तुला सहज शोधले असते. खरंच मला तुला दुखवायचे नव्हते रे, मला तुला गमवायचेही नव्हते. हे ऐकून त्याला त्याची चूक उमगली. क्षणाचाही वेळ न दरवळता त्याने लाटेची माफी मागितली. यालाच कदाचित खरी मैत्री म्हणतात. अशीच सोबत एकमेकांना दिली तर एक दिवस आपल्याला पण मैत्री प्रेम सगळं मिळेल. त्याचं बोलणं संपताच चेतन म्हणतो, वा अनिकेत व्हेरी नाईस, आणि सगळे टाळ्या वाजवतात. अनिकेत आता आऊट झाला होता म्हणून तो मागे सरकून बसला. पुन्हा बाटली स्पिन झाली. एक एक करून आऊट झाले. आता बाकी होते ते फक्त निखिल, रोहिणी आणि आरोही. बाटली स्पिन होते. निखिलचा नंबर असतो. निखिल तू लव शायरी म्हण. तो आरोहीकडे पाहून शायरी म्हणतो, अबोल तू अस्वस्थ मी, अक्षर तू शब्द मी, समोर तू आनंदी मी, सोबत तू संपूर्ण मी. अनिकेत त्याच्याकडे रागाने पाहत तिथून निघून जातो. सगळे टाळ्या वाजवतात पण आरोही मात्र मनात विचार करते, अरे निखिल तुला जे माझ्याबद्दल वाटत आहे ते शक्य नाही आहे. माझं लग्न झालं आहे आणि तुझी शायरी ऐकून माझा नवरा रागाने निघून गेला आहे. आतमध्ये गेल्यावर एक पेग घेऊन त्याने पिला आणि विचार करू लागला. त्या निखिलने तिच्यासाठी शायरी म्हटली तर तुला का त्रास होतोय अनिकेत? आरोही जवळ असली की मला का वेगळं फिलिंग येते? रोहिणी म्हटल्याप्रमाणे तुला आरोही खरंच आवडायला लागली आहे का? अरे अनिकेत काय विचार करतोय तू? आणि तो डोळे बंद करून बेडवर पडतो. इकडे पुन्हा बॉटल स्पिन झाली आणि आरोही समोर थांबली. रोहिणीने भुवया उंच करून आरोहीकडे पाहत हसली आणि तिला म्हणाली, तू कॉलेज स्टुडंट आहे ना, मग तुला तुझं प्रेम व्यक्त करायचं असेल तर तू कसं करशील? रोहिणीचा टास्क ऐकून आरोही विचारात पडते आणि तिला म्हणते, प्लीज दुसरा टास्क द्या ना. पण रोहिणी काही ऐकत नाही. चेतन पण आरोहीला म्हणतो, टास्क चेंज नाही होणार. आरोही ठीक आहे म्हणते. तो चेतन म्हणतो, अगं थांब अनिकेत नाही आहे, हा कुठे गेला आता?
थांबा सगळे, मी त्याला घेऊन येतो. आरोही तू पण थांब. तोपर्यंत चेतन पळत आतमध्ये येतो. अनिकेत काय करतो इथे, असं का बसला आहे? काही नाही रे, एक फोन आला होता म्हणून इकडे आलो. अनिकेत त्याला खोटं सांगतो. पण तू काय करतो इथे, तुमचा गेम चालू होता ना? अरे तेच तर, आता खरं गंमत येणार आहे. गंमत कसली रे चेतन? अरे आरोहीचा नंबर आहे आणि रोहिणीने तिला प्रेम व्यक्त करायला सांगितलं आहे. मी तुला म्हटले होते ना निखिल आणि आरोही, त्या निखिलने तर आधीच तिच्यासाठी शायरी म्हटली आहे. आता ती पण त्याच्यावर प्रेम व्यक्त करेल कदाचित. ते तुला दाखवायचं होतं म्हणून तुला बोलवायला आलो. चल पटकन. चेतन अनिकेतला बळजबरीने घेऊन जातो. अनिकेतच्या मनात पण विचार चालू होतात. आरोही खरंच तिचं प्रेम व्यक्त करेल का? त्याचे हार्टबीट वाढतात. चेतन अनिकेतला घेऊन येतो आणि आरोहीला म्हणतो, आता टास्क कम्प्लीट कर. आरोही मिताली पूरब आणि निखिल यांच्यासमोर उभी राहून म्हणते, मिताली तू माझी खूप चांगली मैत्रीण आहे, अशीच माझ्यासोबत शेवटपर्यंत राहशील का? मिताली तिला म्हणते, ते मी तुझ्यासोबतच राहील, तुझी साथ सोडून जाणार नाही. आरोही आता पूरबच्या समोर उभी राहते आणि त्याला म्हणते, पूरब मी तुला माझ्या भावासारखी मानते, या तुझ्या बहिणीची साथ देशील ना शेवटपर्यंत? पूरब पण तिला म्हणतो, आरोही तू माझीच बहीण आहे. आता आरोही निखिलच्या समोर जाते आणि त्याला म्हणते, निखिल तू माझा मित्र बनून माझी साथ देशील का? मित्र म्हटल्यामुळे निखिल नाराज झाला, पण त्याने हसून आरोहीला हो म्हटले आणि रोहिणीकडे पाहत म्हणते, माझा टास्क मी कम्प्लीट केला. रोहिणी तिच्याकडे बघून म्हणते, मी तुला प्रेम व्यक्त करायला सांगितलं होतं. आरोही म्हणते, मी प्रेम व्यक्त केलं आहे. मग ते मित्रांवर असो की मुलांवर किंवा आईबाबांवर, प्रेम आपण कुणावर पण व्यक्त करू शकतो. तिचं बोलणं ऐकून अनिकेतला आनंद होतो. थोड्या वेळाने मावशी मुलींना माझा आणतात प्यायला आणि मुलांना ड्रिंक. ते पीत पीत सगळे नाचत असतात. आरोही आतमध्ये निघून जाते. तिला जाताना बघून अनिकेत पण आतमध्ये जातो. त्याला आत आलेलं बघून आरोही त्याच्याकडे पाहते. अनिकेत तिला विचारतो, काय ग, काय झालं, अशी का निघून आलीस? ते मला त्रास होतोय पाटीला म्हणून निघून आले. अनिकेत तिच्या जवळ येत म्हणतो, रूममध्ये चल, मी तुला इंजेक्शन देतो, तुला बरं वाटेल. तिचा हात पकडून तिला तो रूममध्ये घेऊन जातो. आरोहीला कळत नाही, ती शांतपणे त्याच्या मागे जाते. ते आत येताच अनिकेत दरवाजा बंद करतो. अहो तुम्ही दरवाजा का बंद केलास? आणि तुम्ही ड्रिंक पण केली आहे? मी उद्या सकाळी येते. आणि ती जायला लागते. अनिकेत तिला आवाज देतो, आरोही थांब. त्याचा आवाज ऐकून ती थांबते. तो तिला हात पकडून ओढतो. ती असावध असल्यामुळे त्याला जोरात आदळते. अनिकेत तिला एकटक पाहत असतो. आरोही घाबरून म्हणते, मी जात आहे. अनिकेत तिला म्हणतो, थांब मी तुला इंजेक्शन देतो. तिला इंजेक्शन देऊन म्हणतो, मला तुझी पाठीची जखम चेक करू दे, तू बस इथे. त्याच्या अशा बोलण्यामुळे आरोही खूप घाबरलेली असते. अहो मला जास्त त्रास होत नाही आहे, मी जाते ना. अनिकेत तिचा हात पकडतो आणि तिला वळवतो आणि तिच्या ड्रेसची चेन ओपन करत चेक करतो. आरोही खूप घाबरलेली असते. तिला भीती वाटत असते कारण अनिकेतने ड्रिंक केलेली होती आणि तो काही करेल का याची भीती आरोहीला वाटत होती. अनिकेत तिला पाठीला औषध लावून देत होता. त्याचा होणाऱ्या स्पर्शाने आरोहीच्या अंगावर शहारी येत होते. त्याचं झाल्यावर त्याने चेन लावली आणि तिला म्हटलं, झाले. आरोही त्याला थँक्यू बोलली आणि बाहेर जाऊ लागली. अनिकेतने तिचा हात पकडला. आरोही तिथेच थांबली. अनिकेत तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि तिच्या कानात म्हटलं, आरोही मी तुझा नवरा आहे, मला का घाबरतेस एवढी? आरोही इकडे तिकडे पाहत म्हणते, मी कशाला घाबरू तुम्हाला, काही पण बोलतात तुम्ही. हो का, मला नाही घाबरत का? आणि हळूहळू तिच्याजवळ जाऊ लागतो. आरोही मागे मागे सरकत असते आणि तिला ओढून मिठी मारतो. आरोही तर आता पूर्ण घाबरलेली असते. ती त्याच्या मिठीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करते पण तो सोडत नाही. आरोही घाबरून अनिकेतकडे पाहते. अनिकेत पण तिच्याकडे पाहतो आणि तिच्या दोन्ही गालाला किस करतो आणि तिला पुन्हा मिठीत घेतो. थोड्या वेळाने आरोहीला तो बाजूला करतो. आरोही पडतच रूममध्ये बाहेर जाते. तिच्या रूममध्ये आल्यावर वॉशरूममध्ये जाते आणि आरशासमोर उभी राहून तिच्या दोन्ही गालाला हात लावते आणि म्हणते, हे स्वप्न आहे की खरं? हे खरं होतं आरोही, अनिकेतने तुला खरंच किस केलं? आणि लाजून हसते. अनिकेतने गालावर किस केलेलं आरोहीला मनातून आवडलं होतं. एकमेकांचा विचार करत दोघे झोपून जातात. सकाळी सगळे लवकरच उठतात कारण त्यांना घरी निघायचं असतं. मावशी सगळ्यांसाठी मस्त चहा बनवतात. सगळे चहा पीत असतात. अनिकेत आणि तिची नजरानजर होत असते पण दोघेही लाजून इकडे तिकडे पाहतात. त्याला रात्रीचे क्षण आठवून वेगळं फील होत होतं. चहा पिऊन सगळे निघतात. बराच प्रवास करून एका ठिकाणी थांबतात. निखिल उतरतो. त्याला बाय करून ते रोहिणीच्या रूमजवळ येतात.
सगळे खाली उतरतात. मिताली आणि पुरबला काम असते म्हणून ते दोघे निघून जातात. रोहिणी पण रूममध्ये निघून जाते. आरोही ऑटो पाहत असते मिळते का म्हणून. तोच अनिकेत तिला म्हणतो, मी तुला सोडतो. त्याचं बोलणं ऐकून चेतन त्याच्याकडे भुवया उंच करून पाहतो. अरे असं का बघतो आहेस, तिचा आणि माझा जायचा रस्ता एकच आहे म्हणून म्हटलं. चेतन पण आरोहीला म्हणतो, आरोही तू जा त्याच्यासोबत. आरोही मान हलवून हो म्हणते. ते दोघे जायला निघतात. अनिकेत तिच्याजवळ जाऊन म्हणतो, आता प्लीज मागे जाऊन बसू नको, मी तुझा ड्रायव्हर नाही आहे, गुपचूप पुढच्या सीटवर बस. आरोही पण पुढच्या सीटवर बसते आणि ते दोघे घरी जायला निघतात. काहीतरी बोलायचं म्हणून अनिकेत तिला विचारतो, तुला आता त्रास नाही ना होत आहे? आरोही म्हणते, नाही. काही वेळातच घरी पोहोचतात. ते दोघे सोबत आत येतात. त्यांना बघून आईला आनंद होतो, पण त्या विचारात पडतात. आईला विचारात पडलेलं बघून अनिकेत आईजवळ येतो आणि म्हणतो, आई काय विचार करते आहे? अरे तुम्ही वेगवेगळ्या ट्रिपला गेला होता ना, आणि तुम्ही सोबत कसे आलात? अनिकेत आईला मिठी मारतो आणि कानात सांगतो, आई आम्ही दोघे एकाच ट्रिपला गेलो होतो. आम्हाला पण ट्रिपमध्ये एकमेकांना समोर बघून कळालं आणि आता घरी येताना मी माझ्या बायकोला सोबत घेऊन आलो. पण तुला नाही आवडलं का? आई त्याला म्हणतात, अरे अनू असं काय बोलतोय, तुम्हाला सोबत बघून मला खूप आनंद झाला आहे. आरोही लांब उभं राहून त्याच्याकडे पाहत होती, कारण ते दोघे काय बोलताय ते तिला ऐकू येत नव्हतं. अनिकेत मिठीतून बाजूला होत म्हणतो, आई बाबा कुठे आहे, दिसत नाही आहे? अरे त्यांची एका ठिकाणी मीटिंग होती तर ते गेलेत. अनिकेत त्याच्या रूममध्ये निघून जातो. आई आरोहीजवळ येतात आणि तिला पण मिठी मारतात आणि तिला म्हणतात, माझी मनापासून इच्छा होती तुम्ही सोबत ट्रिपला जावं, पण नंतर तुम्ही दोघे एकाच ट्रिपला गेले होते हे ऐकून मला खूप आनंद झाला. आरोही आरोही आईचं बोलणं ऐकत होती. आई मिठीतून बाजूला होत म्हणतात, जा बाळा फ्रेश हो, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते, आणि किचनमध्ये निघून जातात. पुढील भागात बघूया आरोही आणि अनिकेतचं प्रेम हळूहळू कसं फुलणार आणि कथेचा हा भाग कसा वाटला. कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.